வா சோத்த சோரங்க சோர सैतान देऊन सारा इल्ले धैर्यान बरल्यात तुम्ही निघे पहिल्या बरं सांगा ना कोय तुम्ही विचारा हे एक सवाल विचारताना जायते जणा नार गतात तांका त्या जैतानाचे नाव सगो कितले भोंग सांगला खंय धावून येता गणवण धावून येणार तो सोर येता तो सैतान येता सोरोंक जीविशी मारू जीविशी मारोंक आणि विबाड करू आणि विबाड करू थोड्या पटी सोर येता तुवें सगळे कांड दिल्यार कांड व्हरता वय मो आणि एखादा वेळा तु का देऊन तर तो तुझ्याकडे झगडता जिविशी मारता आणि विबाड करता जीवशी मारता मात्र नीविशी मारच्या पहिले जयते विभाड करता आणि या खातिर म्हणता सोर येता सोरूंक लोटोक विबाड करोक नाच करूक हे कसे उपरांत उपरात पळव्या पूण उपरांत किती म्हणतात त्यात ओळीत हाव आयला तांकां जिवीत मेळो म्हणून हाव आयला तांका जिवीत मेळो म्हण पळ्या हांव आयला तांकां जिवीत हांव म्हळ्यार कोण जेजू 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 आयला तांकां जिवीत मेळोंक म्हण कसले जीवित बोरण ओमतोंच्या मापात ते बोरण ओमतो च्या मापचे ते तुमकां मेळो म्हण म्हणते मापान सड आनी सडीत मापान ते मेळो म्हणो आयला प्रेज लॉड हाले लोया हाले लोया हाले लोया त्या खातीर म्हाका जेन्ना आमी संबंदान समजून घेवंक जाय कसली सकत जेजूची आणि कसली सकत जंवसाराची या सैतानाची पहिल्यान पहिले देवाक कोणूच एक विरोधी म्हण ना देवा मुखार देवाक कोणच एक शत्रू म्हण ना ए दुस्मन म्हण ना कित्याक देवाक समज सारखो कोणच ना कोणी असाय कोणच ना त्या देखून आम्ही पहिले समजून घेजे सत देवाक समज सारख कोणी उपरांत देवा की ताका विरोधी कोणच उपरांत देव कोण ना की विरोधी म्हणून समजून घेणार पण जेवण सार देवाक था था, ते वाघ सहित नाडो गेल्लो जाऊन असा कित्याक जेव सारखी ते करता ते विपाट करू गो लुट गो आणि नाश करू तो करता तर आम्ही पळले जर देव त्याच्या वरत्या त्या हे तान बागीत असताना हर एक लगी बऱ्या तरा ताणे रचले जाऊन असा हे वेग जाऊ हात जाऊ जाय त्या असल्या देवदूता जाऊ हर जी एकला की बोवा परबायतारानं रचल जाऊन असा पण किती घडले देवदत म्हणा लागलो हावे देवा बरे जाई जाई हावे देवा सारी समान जाई जाई म्हणल्या देखून ताचे पडणे झाले ताचे पडणे झाले तर का मी इंग्लिश म्हणता फॉलन एंजल्स ताच्या सुखी देखून ताच्या आपिलाशे देखून तो सकल पडलो जाऊन असा फॉलन एंजल्स आणि त्या देखून तो देवाक समाज सारखो नये देवाक समज सारखो ना देवाचा अधिकार एकच सर पदेदार बाप तो जाऊन असा आणि बरेपण पर आमक देवा दिले असा आम्ही समजून घेऊन येतले देखून आम्ही जवसरा बिये किती त्याचे कुयुक्त भियेता वैट सक्ते भिये वैट थोडी कार्य केला म्हणजे भियेत सैत्य जण आम्ही ब्लॅक मॅजिका भिये आणि भिया देखून आमच्या सत्यानाश करून घेता हा तुम्ही सिंपल एक्झाम्पल दिता मगाचे नो फुटबॉल कटारां संपले मात्र फुटबॉल संपता उपरांत थोडे जण म्हणून पुरो हा मेस्सी बरी खेळत मेस्सीक सरीसमान प्रॅक्टीस करून मेस्सीक सरी समान जायना मेस्सीन खेळची रीत

आणि त्यावेळेला ताणे म्हणत हा मेस्सीक सरी समान मेस्सी सांगत असताना मेस्सीच्या विरोधी खेळत असा हा जाय ता की चढ पर खेळ वता क्रिश्चन रोनाल्डो मेस्सीक कम्पेर करियत हावे मेस्सीक कम्पेर करूक जाना त्या नो सैतन देवा मुखार रव नका सारखं म्हणूक कित्याक ताका ती सकत ना आम्ही समजून घेऊ सर पदेदार देव स जाऊन आर एक तत्व जे आणि याद एको को कोलसेरां बरेले पत्र चाप्टर टू वसत न आणि आणि टॅन हे दोनंत पोहापूर बैतारा किती सांगतात म्हणजे आम्ही ऐकव्या कोलसे घरां पत्र चाप्टर टू वस टेन लौकीक संप्रदाया प्रे मांडून हाडलेले शिकवणे आणि पकड तत्वशास्त्र कोणी भुले सत्र ऐक प लौकीक संप्रदाया प्रमाणे मांडून हाडलेल्या शिकवणे आणि पकळ तत्वशास्त्र जायत्या सकडी नका सकडे किती जायत्या जाण्याची तकली घातात आज आॉब्लम मगायचा आमचो लोक देवाक पातयेना म्हणणे आज आमचे प्रॉब्लम इतलेच आम्ही हेरांचे किती किती तत्वशास्त्र आणि कितें किती सांगलें सांगले न्हू त्या समट ते दोन बाहेर वचो नो आम्ही आिवन पिढ्यार करचे प्रॉब्लम जावन आसा आज लोक लोकां जायती भक्त असंका लागी म्हण आसा पण कोण कोण कितें कितें सांगत पळय ते पातयो न्हू आज आमचे जीवन

द फुलनेस सबडेटी म्हणटा म्हळ्यार देवू देवत्व त्या क्रिस्तां एक जावन जियेता देवाचें तो सैम त्या क्रिस्तां थंय जियेता आणि त्या खातीर आमी म्हणटा क्रिस्तां सगळी दैवीक संपूर्णता साक्षात तरान बिडार करता मुखार एक ताचे सुदेशी जिवी ताचे संपूर्ण तें तुमी पावल्यात तोस सर अधिकारचे आणि पदवेचे मस्तक सर अधिकारचे आणि पदवेचे मस्तक हे एक सेंटेन्स मोतीन धरा अधिकार असा क्रिस्ताक पदवी असा त्याच क्रिस्ताक कित्याक त्याची संपूर्णता सगळी दैवीक संपूर्ण आपल्या बापाची ती संपूर्णता त्या बापाच्या सैमत घेऊन आयल् क्रिस्त पदवी घेतात त्या देरां कोण्णा की ताच्या की चटतेक पदवी दिल्ली ना आणि आम्ही कॅथोलिक क्रिस्तवांनी हे बऱ्या तरान समजून घेतले तर देवाची पदवी आमच्या संगत असताना आम्ही कित्याक बियसई तुमक सिंपल एक्झाम्पल देत फाटल्या दिसांनी एक फोन करी लागले आणि म्हणू लागली फादर मला ओळख ना दिली कोणी सांगा फादरीची फोन कर आणि ती म्हणू लागली हॉस्पिटलात म्हाका तुम्ही मेळो गे जाई फादर म्हणजे जायत हांव येता इल्लो टाइम घ्या सांजेच्या वेळा रात्री रे आठ वरांचेर गेलो हांव खंय गेल्लो फाटी येवन आठ वरांचेर गेलो आणि त्यावेळेकडे उलय फर्स्ट म्हाका सांगले म्हाका कळीत असा फादर म्हाका कोणें कितें केला म्हूण तर हण नाही कळीत असल्या दोन गे पण म्हाका ते पुरा सांगची गरज ना कितें केलां म्हूण

देवा त्याला मागी म्हणाली हा इल्ले आसा ग्रुपन आकते विशयांस आसात आणि ते मनीस म्हाका दिसता ते अजूनही हांवें ला इले तोंड दामपेजे पडतं तुझे हांवें कित्याक म्हळ्यार मला टायम आसा म्हूण हांव येवना तुज्या गरजे रातीर हा आयलां तुजें कितें तुझे आसा किते तें मागीर उलय म्हाका आता तुका कितें गरज म्हण सांग म्हळ्यार माझ्या खात माग साई फादर जायत माग्या बरं घे नायतारा तिचे खातीर मागले जेजूच्या सक्तेंत सगळे कितें वीदवळी आसा या भुरग्याच्या मोतींत खातींत कुडींत सगळी काण उडईत सोम्या म्हण न्हू तिका एक इल्लें मागोंग थोडी कीर्तन एक दोन दिवून आयलो आणि सांगलें बरें बरं का नी उरले फिकीर करिनाका आणि त्या दीस बरी निदली गी ती मागे तिची बहीण मला फोन कर म्हणायला लागली तुम्ही मागून गेलो ब्रा बरी न्हिदली फादर दोन दिस ब्रा परतो मला फोन फादर एक दोन दिस बरी न्हीद पडली तिसऱ्या दिसा बरी पडो ना फादर म्हणजे हिच्या मतीन गुंवता ते दिसता पण एक विजन दिसता हा म्हणजे मला तेंगाय दिसनाय बीण तुका दिसता न्ही तुका तुका दिसले प्रॉब्लेम म्हणजे आणि हा गेलो तिने आपल्या दुसरे पुढे गेलो दुसरे पुढे वेता असताना हा सांगले जे कितें तुका दिसता ते तुझे इतल्या दोर म्हाका तेची गरज ना मका आता सांग तू वे खंच्या तरान तुझे जीवन मांडून हाडून चिंतलाय अजंत तुझे पुरा सगत उघडून घेतले पेंगटा सकल काय बोलना आणि पेंगटा सकल बोलण्यातले देखो न ही इतली कष्ट ताणे म्हणता हे पेंगटा सकल बोल कोणे की जीवन काढला कोणे जीवन काढी जेवण हवे जेवण सारा इल्लो असता रातीर म्हण हवे जेवण सारा बगले घेऊन म्हण सांगले इमिडिएटली म्हाका आमच्या पाद्रिपेचो उडास आयलो पियो हो, हर एकल्याच्या खाटल्या लागी तू येऊन आसय जयत्या जण ज्या खाटल्या तो दिष्टीक पडलाय म्हणजे खाटल्या लागीत तो फ्राध राहू ला पळले आम्ही पळला आणि तस् फ्राद आसता तुझी ताकीद घेऊन दी तुका जाय जरेपण दि आणि तुझे ते तकलेत असा आणि तुझे विषन पळवची ते सगळे रावय आम्ही थोड्यांनी जायत्या विषान पळून चड जाल्यात त्या दू उरुल्यांचे कष्ट आणि व्हडले वोल चड केल्यात मस्तवणे केल्यात तुमकां का सांगता हावे साहित्य जाणां पळयलां कितें कितें आमच्या मुखारे उलयतात आमी गेले क्षण त्यांच्या दुसऱ्यांद वाकमोल त्या लोकांकडे उलयातात बाब सिंपल लोक कळीत ना ती चिंतात आणि चिल्ल बाई भले क्षण बारीक देवत हांच्या देवस्पणांत आम्ही हेरांचे जीवन कष्ट करचे नाही हेरांचे जीवन आदोगादी घालचे नाही हेरांच्या जीवनात खेळचे नाही सोर येतात सोरूक लोटोक आणि भाड करू जिवी दि कष्ट देऊ वचना कष्ट दिले जाल्यार ताका एक उल्लेख असा ताका एक अर्थ असा आणि त्या कष्ट हाडता आणि म्हणा लागली फादर मागा फादर माझ्या खातीर मागे या बरें कर मागे या बरें कर मागे हात धरल तिच्या दिलो आनी म्हळें बरें कर माग दुसरे फटी वेना ते विशन्स बी गेले म्हणून हांवें म्हळ्यार भितर दोन ते काढ परसुकती कर घालता विशन्स घ्यामुळे तिकडे थोडे फोटी काढा कसटा रे पात्रभा आपलं म्हण पात्रबान सिंपल जाऊन आले तर उरले जाती ॲडवांटेज का बरें कर मागताना हांवें तिका बरें जावंक जेजो कडेन माग तुझ्या पायां सकत येऊनच्या जेजूकडे सार जेजोकडे सांग तुज्या आमली रगन मजे थं देवय तुझे की बरं म्हण मजे हाड म्हण सांग फळे हां किती बरे जाऊ जो माग हे सकडी सोड तुझ्या तकले आयला लांबळे ताणे ते कोणे केला कोण के के तो मुखार रावला ते कोण म्हाका मागा गा म्हण सगळे सण सोड झाले आयलो तीन दिसा उपरात परत तिने फोन केले मग हे कुमसार जाय जे जाय जायत आयतारा मी सासले मला परच्या आणि गेलो दीदा गेलो आणि म्हणले जात कशी आहे बो तया फळ इतके दिस या पँकट्याच्या सकल एक चूर बळ ने उजो बाय उभे राहू वैरडूक पण माझं बय वरडूक जाता तर न बस ट्राय करता पळोवंक पळच्या कॅरटेकर सांगले दर्द केलेला बसली आणि बस न म्हणा लागले फादर मग जाता हा आता एक बरे कुम सार जा बरे कुम सार जा हाचे उपरांत म्हाका ते गांचे नाका तुझे ताणे कितें केलां हाणे कितें केलां तूं जो जेजू आसताना ताचे की बळादीक पदवेदार अधिकाराचो कोणूच ना दुसरो कोणूच ना पळया आनी तिणें म्हाका एक टार्गेट दिली ती म्हणूंक लागली इतल्या दिसांनी हांवें उठा जाय फादर इतल्या दिसांनी जाय इतल्या दिसांनी बरें घर रांदून तुमकां वाडी म्हळ्यार रांदून वाडच्या विषयान तकली कर तक हे रांदून तुका वाडटा ते कांय प्रॉब्लेम ना टार्गेटीच्या पहिले उठा तुवें मात्र ते सगळे पिशेपण असा पळले तुझे की ते चिंताय पळय ताणें ताणे तेसं गेला हा असे गेला माझा पाय पंक्चर केला माझा हात केला तो पंक्चर केला पंचर केला घे आता म्हणून विचारलं तिका आता कसं बरो झालं आणि दोन दिवस उपरांत आम्ही खबर ऐकली आणि तिका फोन करून खबर ऐकली उभे रावन मेटा काढणं चलता मगाचे नाव उभे रावन मेटा काढणं चलता या बायल मनशीक हांवें उलोवंक चोडणो वय बाय ताणें तेच केलां जावंक पुरो पळयां तें कोणें केलां तें केलां भाऊ उर्बान हें चल्लो दुसरे फावटी वेता आसतना म्हजें सांगता

मका दिसता मका त्या बायल मनशेची ओळख हा करता बळे ही हॉस्पिटलात न्हिदले आणि आता करता बळे म्हणटा म्हणजे जे बाबा जायत म्हणजे आम्ही समजून घेणार देखून कोण कोण किती किती सांगून आमकां माकड करूंक सांगता जेजूच्या सक्तेंत आम्ही काम करता आसतना ताचे की सकतय सकत खंयचे ना म्हण कोलसेगर आमकां सांगता सांपावल कोलसेगरा बरयल्या पत्रांत आपर पायता तसो सोराधिकाराचे आनी पदवेचें मस्तक दुसरो कोणूच ना प्रेजल हार्ड हालें लुयया हालें लुया हालें लुयया हालें लुया त्या देखून आमी गायतां हे इज स्लॉ हे इज स्लॉ हे अज रिजन फ्रोम द डॅड एंड हे ही स्लॉ एवरी ने शाल भोव एवरी टांग कान फेज

सीज पगत ती सक्ते विणें आसले कसले थोडे फुडें आमी नॉर्मल जावन आसता म्हळें तशें आसले पूण केदना जेजूचे पुना जिवन पण जालें पुना जिवन जालो जेजू तांचे लागीं आयलो तांकां मेळ्ळो त्या वेळार ते म्हणा लागले सोमी सोमयेच्या नावी तो समसो सोमी आसतना आमी दिवंक सकतले हांव ताका दमदुताचे कृत चाप्टर फोर वस थर्टी थ्री दम दो तेज करते ऑफ द अपोस्टल चैप्टर फोर वर्स थ्री की तेरा मंडा बढ़ाया बाबर मेल एका कल सोनी एका मना से जल्लो mm. तंचे मधे कोनुंसु कंची एक वस्तु अपना चिमुन लेकी नतलो mm. कि त्याक सर वस्तु ती एका मेका वांटू उनके तेली धर्मदूत म्हणून जेजू ख्रिस्ताच्या जीवनपणा साक्ष देऊन असले आणि लोक मानान लेखतलो थर्टी थ्री थर्टी थ्री धर्मदूत म्हणून जेजू क्रिस्त च्या जीवनपणाक साक्ष देऊन असले आणि लोक तांत्या मनात मानान लेखतलो पण क्रिस्ताच्या जीवनपणा साक्ष देऊन त्या असले आत्म जयते जणां गेल्या जयत्या जणांनी आम्ही ऐकलं तुम्ही जे करे साक्षी झाल्या थी आणि क्रिस्त जे करे सक्सी क्रिस्त जे असे थंय कसले फ्युचर्स असा कसले क्रायटेरिया असा म्हणून जाय हंगा क्रिस्चे जीवन पण देखले क्रिस्ताक जीव जीव ते क्रिस्ताक सक्सी झाले जसात आणि ते, ते करा जीवनपणा साक्ष दिवनासले आणि लोक तांकां वडा मानान लेखतालो वडा मानान लेखतालो थोडे थोडेफोटी आम्ही कळीत असून गे कळीत असत पडखिरा प्रवादी थोडे फोटी वडा लेखता ती आमची सूख आमी आम्ही चितके जाय जाय शाणे शणे नर आमच्या थं आता थोडा इशारो ताका क्लू आमी फक्त ते समजून घेतल्यापासून आमकां थोडे क्लू जाय ते क्लू पळोवंक आमी प्रयत्न करीत जाय आणि देव आमकां ते दे प्रयत्न करता आसतना ते दाखोवन दिता उपरांत कितें म्हणटा पळय ते मुखार तांचे मदें गरजेवंत म्हणलो कोणी नातलो भुईमबाट आनी गरदार आसलेली आपणाचे पुरा विकून मेळलो दुडू हान धर्मदूत तांच्या पाया सरशी दवरतली आनी धर्मदूत हर एक लाग ताचे ताचे गरजे तिकीत वांटताले ओके बरो ताचे ताचे गरजे तिकीत वांटताले

बंगार रुपया म्हणजे लागी ना पण किती असा नाजरेचा जेजू क्रिस्तच्या नाव। नावान हा तुका म्हणता हात येऊन तोडता आता किती कर उठ आणि सल पळ्या नाजरेचा जेजू क्रिस्तच्या नावान हा या मी तडपडी जितो बरो जेजू क्रिस्तच्या नाव पकड तोड्यांक मात काढून दिला ना हर एकल्या मनशाक पण तसो बेपारवा करना ते वाईटाक आम्ही उपाय करू गो आमक पोवना ना, ना जर जेजु क्रिस्तचे नाव बऱ्या तऱ्हेन काढणं त्या सक्तेत आम्ही बरो गो आमक आपोवणे दिले जाऊन असा आणि त्या खातीर जेजु क्रिस्तचे नाव वट तऱ्हेन आम्ही परगटनो मुखार सुनो वरो गो आमक हर एक लागी जेजु क्रिस्तच्या नावाची

दादले आणि तसे स्त्री आणि सत म्हणले आणि त्याने पवित्र स्नान घेतले आणि सीमावणी सत म्हणले आणि पवित्र स्नान घेतले आणि उपरांत आणि पिलीप असो सांगा ते धरलो जाऊन असा हंगा पिलीप तेच जे शिस तो काय वर्त सक्ते म्हणतलो पूर्ण जेजूच्या पुन्हा जीवनपणाद्वारे जाय ती सगत घेतलो तो तो म्हणजे स्वामी म्हणून समजून घेतलो पिलीप कित्या करता वेत आसतना जायते जाणा पवित्र स्थान दिता आणि ताचे पवित्रपण समजले जायते जाणा का सत्मंतात ताच्या पैकी सत्मंत ल जाऊन असा सीमा वे ताच्या संगत असलो आणि त्या खातिर तो सत्मन ल जाऊन असा तसे आम्ही पळेता मग जनो एक्स ऑफ दम तो त्याची कृत्या चैप्टर 16 वर्स 16 टू 18 वर्स 16 टू 18 तसे असता एक दिस आम्ही मागण्याचे सुवातेक वेस्तना mm. बलमे सांगतो भूतूज लागलेले mm. एक गुलाम आमका वाटेर मेळले mm. बलमे सांगून आपल्या धन्याक ते जायतो दुडू जोडण दिले mm. ते चेडू पावलाची आणि पाठ धरणच आयले आणि बोब मारीत म्हणा लागले हे मोनीस परमोनाथ देवाचे सक सेवाक ते तुमका सडवणची वाट परगड करतात सबार दीस पर्यंत ताणें अशेंच केलें शेकी पावल इतलो विरार जालो की पाटी गुवन ताणें भुताक म्हळें जेजू क्रिस्तचे नावी हांव तुका फर्माय जेजू क्रिस्तचे नावी हांव तुका फर्मायता कितें ती, सांगलें तिचे तोंड भायर सर... तिचे तोंड भायर सांपळ जेजू क्रिस्तचे नावी हांव तुका फर्मायता हर एक कडेन ह्या चेड वयचे तुमी आयकला जावंक बरो ह्या चेड वयर एक पूत घाल ना ह्या पुताच्या जायते बल्ब मेळ सांगो न्हू जायते पैसे ते आपले पैसे आपणाताले आणि असे असता त्या वाटेर पावल वेता असतांना किती करे लागले ते बॉब गेलो किती म्हणा लागले हे मोनिस परमोन्न देवच्या सेवाक पळया पहिले जेजूची ओळख धरली कोणत्या घोगाने उरल्या त्याची ओळख चढ कळीत नैतना कडे किती तू आयलाय कित्याक तो आमकां त्रास दिताय आमचे जावन पयस सर म्हळ्या क्षवसार पळोवपाक घालता आनी हांगा हें चेडूं पयशे करचे उद्देश तासो न्ही जाल्लो तरी उर उरल्यानी पयशे करच्या खातीर ह्या चेडवा भितर सोडुल्लो तो भुतो कित्या करता तो नरंत दरांनी दाखय जाल्यार सगळें सांगोन लोकांक बनयता लोकां जावन जायते पयशे घेता पूण हे देवाचे मनीस सोलोवन वता आसतना हें जावनाचो परमान ना देवाचे सेवक वळख धरली वळख धरली ताचे त्या चेडवान सांगले सत जासले पण जे किती करताले ते पैशांतील कर ना पण पावल म्हणटा ताका जेजूच्या नावे हांव परमयता ताचे तोंड निकळ त्याच्यातून पैस रे ही सगळ मगाचे ना पाऊल को आनी सिसांग मात्र हर एक दिल्ली जावन आता हे आमी समजून घेयना त्या देखून आमच्या जिवितात जायते बटी आम्ही सिरकता मॅथ्यू नायक बरं आमकां सांगतालो एनी टायम एनीबडी ट्रबल्स यू ऑर यू फील वर्ल्ड इज ऑन युअर हेड सगळं मग तुझ्या थकलेर कसल तुक बघलं जेरी थंच दिंबी घाल कसलो बी भियेना का म्हणतो दिंबी घाल आणि तुज्या बापा लागीं माग कडेन मागता असताना बाप तुका सगळे बरेपण दितालो म्हणटालो आनी आमचे प्रोब्लेम कितें गे म्हळ्यार तो म्हणटालो वी हॅव नॉट रेकॉगनायज क्रायस्ट क्रिस्ताक आमी वळखोन घेवन हांव क्रिस्ताक आमी समजावन घेवन हांव क्रिस्ताचो करो अनुभव आमकां जावना त्या देखून आमी सिरकाल्या आनी उपरांत ताणें सांगले उपरांत जायते जाण पावल वयर बिगडले कित्याक म्हळ्यार पयशे करची व्याप्त तांची गेली कसले बरो करताले म्हळ्यार किती कडी भीतर सोडण त्याचे वजरी ना सांगून जयते पैशे करता ते करताले तेवच्या नावांडे बोटी पूजा रिपोर्ट भरतात आणि असे करूक आपोना मग आमकां करूंक आपल्या तरी वरत्या जेजूच्या नावां करूंक आपला आणि तस झाले वरते नाव जेजूचे आमकां ताणे दिला आज जाणें पयशेचे कारबारी जाल्यात तुमी पळयतात जाईते जण पैशाचे राज हा उलयतात सांग परा थोडेफोटी बायबलाचे स्वतः उलयतात पण ताज अल्टिरियर मोटीव किती म्हणून समजून घेई जाई उद्देश किती म्हणून समजून घेई जाई एक म्हणाली पोर पडटा पट्टा मस्त जणां सांगताली कितल्या जणांनी सांगचे आणि हा बारे पेशंटले आयकताल सगळे किती की म्हाका थोडे फोट्यांची बिरमत दिसताली बाप हांगा कोणी नात हांगा कोणी नात गोळी न बकऱ्या बरे सिंपण पडल्यात म्हणून थोडे फोडे बघताले थोडे बडी नाराने आम्ही खं खी मेळटा गी काळे सांगतात गी आमकांय थोडे बडे विजना दिसतात थोड्यांनी कितें कितें आमकां तशें तसे जाता असे जाता म्हणून सांगलें आयकोंक आम्ही खी खोडे जण बोवापरपे जाग्याने येऊ नसले ते सोन्न सोता दुसऱ्या जाग्यात गेल्ले आम्ही पळत हाका कारण किती म्हणजे थोड्यांक एक बांदोवची सकत असा बनयतासतना जेवसार तुका सांगात दिता जायते बनयता आणि तांचे सत्यानाच करता हिच्या घरा एकलो आलो गी आणि म्हणू लागलो गे हा देवचं मोस आणि कळटा तुज्या घरात कितें बरं आसा म्हण आणि ती म्हणा लागली पापाची जिके पापा आनी आणि जयती म्हणू लागली ओमाग म्हणा लागलो तुज्या घरान घरात वायट सकत रिगल्या आणि ती काडी काढीजेत ती काडी जतरी तु इलं भंगार हाडी म्हाका भंगार हाडी जय आणि इन दिले पुरा वर्ण 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 दिले देऊन तुझे प्रोब्लम सॉल्व जाता ती सकत भायर बाहेर वेता वत्त वक्त हाड वत्तो ना मागीर ही म्हणटा फादर म्हाका पुरो ती काण काणवूड येता म्हणजे आज वायट सकत भीत तसा फादर तत्तू धांवला फादर हिच्या मतीन वायट सकत ही घाला घाल्या आणि व असल्यापूर काढून आज ही कागाल झाल्या आमच्या मदत असतात कितले चेनो किती जणां थोड्याने म्हणजे असा झाले जाय तुम्ही दिला आय सगळ्या उघडून घेतलाय आणखी किती इरान बसून आणखी पिडार करताय पाटी ये सारखे जिवंग पळव्या त्या जयत्या जणांक सांगले असा मगाच्यात कोप्या लागे एक पटी एक काप लागले त्या धडा इलो मात्र हांगा आणि माझ्या लागी म्हणा लागली फादर आम्ही बारी देवोत मनशा आणि तसे हे असे ते एक कोणी बरोबर वडील खुरीज आणून दरलो घरात त्यांच्या घरा एक पास्टर येई पास्टर म्हणजे ब्रादर गे कोणी आयोख आणि त्यांनी तांगा घर फ्री दिले आज ते म्हणजे रे तेरी ना कारण अंतर्गत ती बैला गावा गेल्या येताले उपरांत आणि ती म्हणू लागली आमक मग कुमसर वसंकुमसारा कुम वसा या जागा आसा ते आणि ती म्हणा लागली आमक त्यांचे भाडे नाका फादर देवासो मनीस ख फादर बरी मनशां फादर मागतात फादर बरे संजय संजे आयकत फादर त्या आमी ताका पुरो दिले फादर ताका ताण दिलो आलतार कर हर एक कन दिले फादर आणि भाडे घेवना फादर पण किती आयकू जे फादर कळीत ना ते कितें किती केलं फाधर फगत पैसे चोर दुसरे काही उल ने आणि उपरांत ते म्हणाले आता आलतार आणि कुरीस हा म्हणून घर बंद दोरलं मग वय कुरीस आणि आल तर हा हांडिया भिनाकात आणि तो कुरीस बरं असला वडला असं आणि त्यात वेळा आम्ही म्हणाली आमक एक कुरीस जाई आणि हांवें सत्यान काडलो आणि तो कुरीस दिलो वरां माघ आगारा वस म्हणून सांगले होऊन गेले मग याच्या नो एक देड वरस जायचे जाल्यार मजे लागी ते पार्टी हांगा आयली जाणां स जाणां की सात जाणां व्हडल्या कारार आयल्यान आल्या म्हण खाऊन आयलात तुम्ही तो जागो सांगा लागली ती आहे आता मी ते मागले ने फादर मागणं करू शिकल्या आता आणि ते कॅपॅसिटी के के असली असे सांगची आणि त्या देखून हावे सांगले आणि मला सगळ्यां कळटा त्या देखून एंगी एक कार गिफ्ट दिला फादर मागे पळयतना दोन एक दोन हप्त्या पार्टी मागे एकल्या फोन केले फादर तुम्हाला उडा त्यांचे नांव सांगताना नावा धोडा म्हाका सांग तुम्ही कुरीस दिल्लो कितें दि फादर कि सांगचे फादरांची गत आज कितल्या जाणांक बांधेले फादर ते कार एपडे आणून आलेली आयिल्ली न्ही फादर म्हणा वय काल जालें गे ते कार तुम्ही बरें तुमक ब एक्सिडेंट जाता काणो काढूनही आल्या फादर म्हणतात आणि आमची मांकडू जात वचोनू ते कार से तांकां दिला आणि बरें कर थंस तर कितले जाणांचे भंगार काडून दवरलां खंय मोगाच्या न्हू ती म्हणटा आमचे रेतेर घेताली ती आतां बायल्या गांव दस आनी ती म्हणटा फादर आमी तांकां पात्ती येयल्या हो आमी मांकोट चल्यो फादर आज आमकां इतलें बेजार भगताय कितलेश्या जाणांची वळख आमी कर दिल्या कोत्ताय तांकां कितलेशे जाणांक आज कितले कश्ट जाल्यार कोत्ताय तांचे दगोन म्हणटा ती आं म्हणें म्हाका सांगोन कालें फायदो तुका इल्लो म्हण कळी तसो जाल्लें न्ही त्या देखील मग याचे नो जाण थोडे फोटी जाणवय नाे करूक वसन आम्ही खं ख सांपडता पण हे मनीस काय नसले ॲक्च्युली आमच्या धर्माचे न्ही ते दुसऱ्या धर्मात जाऊन आमच्या समर्थिक आिल्ली ती आणि थं जा ताणी केले किताबती कितले असा त्या आम्ही आज चेजू चा सांगताना असताना आम्ही किती किती नाका जलियक पाशा पडल्या तर जायते कष्ट जातात आम्ही अरांच्या बोलवणे के खाल जायचे म्हण कोणी सांगाना सत उलयता सांग बरं पण तांचो ही राहतो रॉंग जावन आसा ही राहतो सुख जावन आसा त्या दोघां मगाचे नो आम्ही जाय ते पटकिऱ्यांक पात्यो नो बियो नो बसचे नाका ब्लॅक मॅजीक केला म्हण सांगतात बळे सतराय रावा पहिले सतराय रावा कित्याक म्हळ्यार ताणी आंतून तु तु तुमकां धरचे आणि तुमी बियोचे खांगाल जावचे ताणें सांगलें बरें जाता आमच्यात ग्रुपान हांगा रेती रे येऊनची एकली म्हणटा फादर ताणें कितें की केला आवडे प्रादा उर्बा घडये घडा उत्ता तिच्या घरा किती म्हणजे एका कितलें समाधान केल्या रे तिका तें मती दे ती म्हणतात तेणे पळत कोलक आवाज येता रातीर घडये घडये फोन करचे म्हाका दिसत फोन वरन त्या आवाजा लागीं लागीत वरता ती गे कीड येवन हिच्या घरा सुद्दां काजू रूख आसा जायते आनी घरा लागीं ती एक चुगुच्या रूख आसा आणि इणे ते पुरा दोर न किडीन बोमर न जमल्यार जाता इणे म्हणचे पोळे सात वरां जाल्यार कोसो चुकू 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 म्हणटा तुजी तकली म्हण तकली हे घे आम घेऱ्यो राव घे चार दीस म्हण हय मगे जनो आसो ब्रदर हांगा ता गे ब्रदर उरपान तो तो म्हणटा ही काल हे बादर ही कसे सा, सारके करचे दोन मारया म्हण बघता तकलेक म्हणा लागू मगे जेन्ना तडबडी इतले हे जाता तिका कोणी एकल्या सांगला

आणि मग त्यान गेला आणि त्यांचं काढून आम्ही सत्यानाच करता मग हो जन त्या देखून जे जो ख्रिस्तच्या नावात आम्ही रावा नाटल्यावर जे जो ख्रिस्त आम्ही कोण म्हण कळीत नसताना आम्ही जी आल्यावर आमचे सत्यानाच जातले जाय ते जण आमचा फायदो उठयतलेस आणि जायत्य पडी तुमका कोणी येऊन तुका तें केला तुका हे केला म्हणत जाल्यार पात्य नाकात आणि एक इन्सिडेंट तुमच्या मुखार दवरता आणि एक मनीस एका घरा गेल् मागता असताना म्हणा लागलो गई तुमच्या ब्लॅक मॅजिक केला इतले बरे कुटुंब असले गई मोगाच्या नो ते एकमेकां पळक सुरू झाली गोवांची बायलेच्या कुटुंबानी गेला बायले चिंचले गोव्याच्या गेला केला बरे कुटुंब चित्र चित्र जिंगड जाऊन असतात आणि उपरांत ती म्हणाली ओंही तिने केला पुरो वय आमच्या कुटुंबात हा केला जाऊ पुरो का करचे ते कडी गी घरा बसून इले बरे रांदा त्या टायमार व टायम बरं खंयच्या घालच्या बदलाक व खेच मुखार सरपड आराधनात रावता असताना कांयच रावना मग याच्यानो त्या दुका जायते बोटी तुमकां सांगता आराधना घे आराधना घे मागा खंडीत जाऊन ख उठा तुका बांधव गो बांधव बांधव गो जायती जाणां आसतना बांधाय बांधायतात म्हणून कळून बांधवची जायती नाका तुमक नका दोळीक ओढतालीच आणि ह्या देखून आम्ही पळले जाल्यार हे आता मात्र नी मोजेन दांडो सकल जाताना किती झालं कितें गेले ताणे कितें गेलें तो म्हणू लागलो हे तुवें मात्र सोरोप घरचे पळय म्हज्या मानत्रिका येतात आपय लागलो सगळ्या मांत्रिकांना आपय गेले ताणे त्या मांत्रिकांनी किती गेले ताणे गेले एक बोडी बडी अकस अकस्फकस मकाली गिली 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 म्हणे चोरप झाला सरमयोणी चोते आणि बरोबर आहे म्हणू लागल पळ काय तुझे मैजेजे मांत्रिक पळले वडले वडले सोरोप पण मैजेच्या सरपान सगळ्या सगळ्या गिकिळले या मांत्रिकाचे सोरूप की गेले म्हणून मॅग पळया देवाच्या उतरांनी आम्ही जिये असताना खंचे रवक चाकना साहित्य बटे आम्ही कितले सगले परत त्यांचं मोतीक वसना जाल्यार आम्ही सुकन पडत सलवता त्या कोणी जाऊ दी कोणीच बांधूक आम्ही सोडचे नाका केेजूच्या नावात आम्ही चियतासत आमक सकत येजूची कसे शिस जेजूच्या पवित्र स्थान त्याच्या पुनर्जीवन जायते ताका समजून घेतले आणि पुनर्जीवन झाल्या उपरांत ते म्हणाले जाऊ न सामसो स्वामी हा रावल्यार आम्ही संपूर्ण सक्तेन भरते मात्र आमी ताका करे साक्षी जाते खरे साक्षी ते झाले जयती अस्चऱ्या अजपान केली आणि त्याप्रमाणे की शिष्य मुखार्चून वचन जेजूच्या नावान हांव तुका परमयता म्हणा लागले नाजाऱ्यांच्या जेजूच्या नावान उठ आणि चल म्हणा लागलो जेजूच्या नावान म्हणा लागलो पावलो बाय रे पळया मग चनो आम्ही जायते देवाक लागी सरया जेजू लागी या जेजू लागी येत असताना सगळं बरें पडतो पर हाडता तुम्ही बळे शेत जाल्यार जायत्या जाणां पळयला थोड्यांचे जीवन कितलें आपुरबायचे घर घेतला आनी आणि आपण बाजून घेऊन घेतलेत तांका वखद जेजूची वाट ताने पळले इतलेच त्या बारा वर्ष रक्तास्रच्या स्त्रियेन पळले एकच जेजू सण म्हाका कोणूच वाट ना तो एकच वाट आणि हांव त्या वाटेन गेले जाल्यार हांव बरी जाताली आणि ती बरी झाली आज तू आणि हांव त्याच जेच्या वाटेत एक चढवणदार एकलोच रक्षक ओन्ली सेव्हियर आणि सलवसाव आणि सुटका त्या खात जेजू म्हणता हा आईला जिवीत देऊक बरं नमत जीवित देऊन आणि हांव घे ती चेजूची प्रत्येक तर त्या आराधनेच्या कोपेला वसू मग सरपडून मागा कितेंय तुमकां कसली वी दोळी ते कांयच करूंक शकना बेस्टे लोकांक कळीत आसा आम्ही बियेता आम्ही मांकोट जाता आणि त्या देखून जायतो लोक बनयता त्याका जेजू पडकी पडकिरे प्रवादी येताले जयतेज्यान नावी मजी तू उतरां सांगताले पूर्ण चातुर्सया सरपा बरी आणि मोवाळ पारव्या बोरी त्या देखून चतुर्वा मगाच्या म्हण कि कोणी किती सांगले म्हणत मट वचनाका वसनाकात कित्याक ह्या देखून तुजें जीवन तू पिड्या करताय तुका जायते जाण तुझी सगत तुझे पैसे आणि तुझे, तुझे किती आता ते मिळचे मनसार मात्र सगळे काली उपरांत पळया कोणी येऊ दी आमच्या त्रेतेरीत या तिरे तिरे आईल्यांकत कितल्या जणां सांगले असं पाच पावन भांगर हाडणे दोन के जी बाद हाणे चार के जी काजू मै हाणे हका करून घरा आणि आम्ही वरून दिल्यात दिल्यात हंगाच्या दिल्यात मस्त दिल्यात कोण का का आणि ताणे की ते किती किती केलं कितलेच जण असत नाव सांगा आम्ही वचना कित्याक आम्ही त्या विषयान ते तुमका थाकी दिता खबरदार दिता आणि असे चलता म्हणून सांगता उपरांतले काम तुमचे तुम्ही डिसाईड करा त्या देखो मग चनो नो सोम्या जयच्या नावान रावता असताना कोणच काहीच करूंक सगळं परकलो तरनाटो ताणे सांगताना म्हाका इतली खुशी झाली तो म्हणा लागलो

सगळे करू सांगता जे सांगता एक जव्या तची ती बळवण सकत आम्ही घेऊया रक्षण आमकां त्या सैतानाचे वी दवळी आमी परमेशान परमेशांती नसल्या सैतानान कांयच करूंक जायना पळया तुम्ही रावा जेजू सांगत आहात किती चढून करतात धावून हे आकोप्याला लागी दावून आको लागीं आनी आणि त्याप्रमाणे समालपोण म्हणटा म्हाका कश्ट येता आसतना मला पिढा येता असतांना माका अडचण जाता असताना हाव धावताली त्या कोप्याला लागी त्या सर्वेस्वर देवाक हा उल मारताली त्याच्या लागे हण्ण उडताले थोडे फोटे जायनातले पाय ओढ त्या त्याच आराधनेच्या कोप्यालागी हा वेताली आणि आणि त्या दोरी जयते बोरेपण मेळाले चे म्हणता हे आमक देवा दिले बोरेपण आम्ही सदांच सांभाळूक सकं जाई मग चिबान आणि भहिणी साहित्य बरेपण देव आमकां करता देवा मगान देव देवास एक सव्या अच्छा दिसा एक पडले आम्ही नानंत पडल्या जाग्याक आमी गेल्या कडेन वचोन आमी एका निजा देवा ते सर पदवेदार आदिकाराचो देव दे। आदिकाराचे पदवेचे मस्तक जावन असो जेजू आमचे धावण पैस दो आज आम्ही हेरांना आमचो अधिकार दिला तरी आज तो कुटके घ्यान त्या अधिकार जाऊन त्या कोट्या सक्ते हो त्या सोरा जवन आम्ही पैसर्या चे चेचूक आमचो वर्त जीव देव्या तसो अधिकार आणि त्याची पदवी आमच्या जीवाती ज्या बरेपणान तस आमकां सांभाळू दे हंगाली हर उभी एक उभी रवया मगाच्या एक गडी भर सगळं आम्ही उभी रवया सर्वेस्र देवा चांवर ते आधी भर दोळे तुमचे बंद करात हात जोडात ह्या वेळा उडा काढात मगाच्या जायते फुडें चुकून दामी पडले हांव सांग बरो तिंगी इंगी म्हणून पळवचे नाका हांव चुकून पडला तरी म्हाका कळीत नास्तना हा कोणाकडे जे उतार ऐकून काही काही गेला आणि गेले हा तरी देवा मका सरेंडर करात जेजूक समर्पित करात जेजूक सांगात हांव तुका दिता दिम्या वही चुकोन पडल्या चुकोन पडला जायते पटी म्हाका कळीत नासतना खंय खंय गेल्या खं घे गेला, गेला। जेजू म्हज्या येगाच्या हांव माझ्या आमकां हाव आमके तू गुन्यावकार करिना कित्याक गुन्यांवकार कर जेजू आमचो न्हय मोग करसो जेजू वरते काकोदाक जेजू आमची मुखा म्हळ्यार पुसचो जेजू आज सगळे ते कितें सगळे आमी आम्ही जेजूत पयस केल्या ते सगळे आमकां पटी देऊ दी परत आमक तोगात वेंगू दी आमी समर्पण त्या जेजो मुखार हांव दिता म्हणल्यार गीत आमी गावचे आनी त्या गीता आमी आम्ही जेजो मुखार आमच्याचं समर्पण करचें सुकवण पडलं परत त्यांचं नकात एखाद्या आम्ही वेट वाटे गेल्या कळीत नासा गेल्या आमकां बनयलां जायते आमी उघडन घेतला त्या स्वरान आमच्या लुटला आमच्या विवाड केला आमचा नाच केला तरी ताका संपून दरान तुझ्या कुडीत आम तुझा कुटुंबात आम तुझ्या वैयक्तिक जीवितात पैस उडय आणि सगळंच हांव तुका दिता म्हणून आम्ही

song ਹਾਲੇਲੂਇਆ 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 ਹਾਲੇਲੋ 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 ਹਾਲੇਲੂਇਆ ਹਾਲੇਲੂਇਆ ਹਾਲੇਲੋ ਹਾਲੇਲੋ ਹਾਲੇਲੂਇਆ ਹਾਲੇਲੂਇਆ ਜਜ਼ ਜਜ਼ਾ ਅਬਦ ਸੱਬਰ ਬਰਬਾਤ ਕਾ ਸਮਿਆ ਅਜ਼ਗਰ ਜਜ਼ਾ ਸੱਬਰ ਅਬਰਗੰਦੈ खजाली विहित आवली असा खजाली सकाळी कष्ट जणे बघल्या हे सगळे पैसरचे का भरमाईत असं मी आज जेसो तुझे दान पैसो नाका झाले विहित आवले नाका झाले सगळे नाका झाले ब्लॅक मॅजे किते सकाळी दुसऱ्याने नाका बनायला तर ह्या वेळा संपंतरांची सुटका जाऊची आज जेसो तुझ्यावरच्या नावात तुझ्या रक्ता हा भरमाईता सगळे ती विजावली त्याच्या नाव जे नाव आता भरमाईता